नमस्कार, मी प्रकाश कुप्पलवार, मुक्काम खारगाव देशमुख, तालुका केळापूर, जिल्हा यवतमाळ. आज सोयाबीन पेरणी करायची आहे. तर त्यापूर्वी जे आपल्या पांढरकवडा तालुका कृषी विभाग यांच्या मार्गदर्शनावर आज मी बीज प्रक्रिया करीत आहे. सर्वात पहिले बियाणाला थायोमेथॅक्झॅम हे बुरशीनाशक चोळून घेतले. त्यानंतर थायोमेथॅक्झॅम हे 30% FS हे कीटकनाशक लावून घेतला. आणि त्यानंतर जैविक प्रक्रियेमध्ये बायोला हे जैविक खत मी बियाणाला चोळत आहे आणि हे आता मी पेरणी करणार आहे. तर सर्वात पहिले बियाणाला बीज प्रक्रिया केल्यामुळे एक लसीसारखं काम होते आणि बुरशीपासून आणि सुरुवातीला येणाऱ्या खोडमाशीपासून त्याचं संरक्षण होते. आणि जमिनीमध्ये जे जीवाणू पुनर्जीवित करण्यासाठी हे जैविक खत वापरल्यामुळे सुरुवातीच्याच काळामध्ये पिकाला खत उपलब्ध होऊन चांगल्या प्रकारे पीक येते असं माझा दरवर्षीचा अनुभव आहे.